अनुभवासोबतच ही समजच हळूहळू त्या रम्य अशा रहस्यमय अशा आत्मज्ञानापर्यंत आणि आत्मसाक्षात्कारापर्यंत घेऊन जाते असं माऊली या ओवीमध्ये म्हणते आहे. अभ्यासची आपणयाते करी हृदयाते अनुभववरी ऐसी रम्यपणाची थोरी अखंड जेत. पुढे 13व्या अध्यायामध्ये 1048 क्रमांकाची ओवी आहे. 13वा अध्याय ओवी क्रमांक 1048. या ओवीमध्ये माऊली म्हणते, एतु लेनी पांडुसुता अनुभव लाहना आयता एर तव तुझा हो तुझा होता सायास नाही. या ओवीमध्ये माऊली म्हणते असं हे त्या आत्मतत्वापर्यंत पोहोचण्यासाठी त्या आत्मसाक्षात्कारापर्यंत पोहोचण्यासाठी हा जो काही अनुभव तुला तुझ्या मनामध्ये तुला येतो आहे शरीराच्या स्तरावर मनाच्या स्तरावर इंद्रियांच्या स्तरावर अहंकाराच्या स्तरावर तो तुला आयताच मिळालेला आहे आणि त्याच्यासाठी तुला काहीही सायास करण्याचं कारण नाही. कारण की असा अनुभव हा आपोआप वर्तमानामध्ये प्रकटत असतो आणि वर्तमानामध्ये आपोआप ही जी काही अनुभव प्रकटण्याची प्रतिक्रिया प्रक्रिया आहे फक्त या प्रक्रियेविषयी सजग हो, ती प्रक्रिया जाणून घे, तो दृश्य आणि दृष्ट्याचा खेळ जाणून घे आणि समजपूर्वक सजग तटस्थ हो, समजपूर्वक निर्विकल्पपणे त्या अनुभवासोबत राहा, त्या अनुभवाचं मूल्यांकन करू नको, त्या अनुभवाला हवं नको म्हणू नको, त्या अनुभवापासून पळून जाऊ नको, त्या अनुभवाचा आसक्ती आणि द्वेष धरू नको. आणि असं जर केलं तर काहीही सायास न करता प्रयत्न करता सहजपणे आत्मसाक्षात्कारापर्यंत आणि आत्मज्ञानापर्यंत पोहोचता येतं असं माऊली सांगत आहे. अशी ही ओवी होती, ए तुलेनी पांडुसुता अनुभव लाहना आयता एर तव तुझं होता सायास नाही. पुढे 15व्या अध्यायामध्ये 534 क्रमांकाची ओवी आहे. ही ओवी म्हणते, मग एक पण ना तुझे असे नसे हे नेनिजे अनुभव निर्बिजे बुडाला जेथे. ही जी काही ओवी आहे ही ओवी परब्रह्म साक्षात्कारासंबंधी आहे. ब्रह्ममयतेचा अनुभवही जिथे विरतो, ब्रह्मही जेथे निराश पावते, सगुण ब्रह्म जेथे निराश पावते आणि निर्गुण ब्रह्म प्रकटते तिथली ही अनुभूती इथे माऊलीने मांडलेली आहे. की मग एक पण ना दुजे, मग अद्वैतही उरत नाही आणि द्वैतही उरत नाही. अशी जिथे एकही नाही आणि दोनही नाही, जिथे द्वैतही नाही आणि द्वैतही नाही, अशी द्वैत अद्वैत पलीकडची पलीकडची अनुभूती माऊली इथे सांगते. आणि जिथे असे आणि नसे हेही नेहमी जे असणे आणि नसणे सुद्धा तेथे नाही, अशी जाणीव आणि नेणिवेच्या पलीकडची ती स्थिती जे हरिपाठामध्ये आपण नेहमी म्हणत असतो की जाणीव नेणीव भगवंती नाही. त्या भगवंताचं त्या परब्रह्माचं हे वर्णन चालू आहे की जिथे अनुभव संपून जातो, अनुभव निर्बीज होतो, त्या अवस्थेचं हे वर्णन आहे. आणि या ओवीमध्ये माऊली म्हणते, मग एक पण ना दुजे असे नसे हे नेनिजे अनुभव निर्बिजे बुडाला जेथ. असं हे अत्यंत स्पष्ट असं वर्णन माऊलीने इथे केलेलं आहे. पुढे 18व्या अध्यायामध्ये 144 ओवी आहे. ज्या ओवीमध्ये अवधान हा शब्द माऊलीने वापरलेला आहे आणि या ओवीमध्ये माऊली म्हणते, परी आता विसंवाद होतो फिटे त्यागाचा निश्चय भेटे तैसा बोलो गोमटे अवधान देई. इथे माऊली म्हणते की हे जे काही मी सांगतो आहे त्या सांगण्याकडे अवधान द्या, समजपूर्वक सजग तटस्थतेने पहा, प्रतिक्रिया करू नका, मूल्यांकन करू नका. जे काही सांगितलं जातं आहे ते शांतपणे ऐका. आणि तिथे मग काय होतं, परी आता वी संवाद होतो फिटे. आणि तिथे तो वी जो वी संवाद आहे
जे द्वैत आहे ते द्वैत मग संपून जाईल, द्वैत निरसून जाईल, द्रष्टा आणि दृश्याचा संबंध